सध्या विदर्भात पुन्हा एकदा परतीचा पाऊस पडतोय. या पावसामुळे सोयाबीन कापूस पीक पूर्णपणे खराब झालेला आहे. मात्र सध्या अमरावती जिल्ह्यातील मिरची पीक लागवड केलेल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आहेत. शेतात मिरचीचं पीक देखील बहरलं आहे. मिरचीला बाजारात चांगली मागणी आहे. बाजारात शेतकऱ्यांची मिरची ही 65 रुपये किलोने खरेदी केली जात आहे. खर्च वजा करता यातून शेतकऱ्यांना नफा देखील चांगलाच मिळत आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती न करता योग्य मार्गदर्शन घेऊन आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेती फायदेशीर असल्याचं मत प्रवीण खैरकार या शेतकऱ्याने मांडलंय.